आमच्या मतदार केंद्राच्या नांदगाव मतदार केंद्र इथल्या अनेक लोकांच्या अनेक मागणी होती की आम्हाला जायचं आम्हाला जायचं केली होती सगळ्यांनी. चला विरोधक यावरती पण टीका करते का भुजबळांना अयोध्येसाठी मतदार संघातले लोक पाठवत आहेत कसं कसं शक्य झालं? लोकांना जायचं तर अनेक लोक जातात, लाखो लोक जात आहेत. आता कोण पंढरपूरला जात आहे, कोण काशीला जात आहे, भाविक लोक आहेत त्यांना अयोध्येला भुजबळ साहेब ट्रेनिंग करतायत याचं आश्चर्य व्यक्त केलं जात. सगळे आमचे सगळे लोक घोटाळा झाले तर पत्र नाही, घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिले. कोणीतरी मला पत्र दिले किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं अॅक्विजिशन होत आहे. तर मागे एक प्रकरण झालं ते चौकशी सुरू आहे. असं काही होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. उगीच एकतर निवडणुका जवळ आलेल्या आहे, बदनामीला कारण होता कामा नाही सर. साहेब अजितदादा आणि प्रमुख जे आहेत ते आपल्या छानच्या भेटीला लोकसभेच्या आज एक बैठक झाली, काही प्राथमिक चर्चा झाली, आणखी दोन दिवसांनी चर्चा आणखी फायनल होणार. शिवसेनेने सारखी नाशिकची जागा मुंबईच्या जागेवर राष्ट्रवादीने क्लेम केलेला आहे. 10-12 जागावर आम्ही क्लेम केलेला आहे. जागा ज्या आहेत सोयीस्कर आहेत लढवण्यासाठी. शिंदे मागणी केलेली शिंदे गटासारख्या आहेत. आपल्या राष्ट्रवादीला देखील जागा मिळावा अशी मागणी केली आहे आणि राष्ट्रवादीला फक्त सिंगल डिजिटच जागा मिळणार अशी देखील चर्चा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, मला तर काही नाही माहिती. तुमची काही माहिती असेल तर सांगा किती जागा मिळणार, काय मिळणार, मला काय माहिती. मला तर नाही माहिती असेल, मला एवढंच माहिती आहे साधारणपणे बऱ्यापैकी जागा मिळेल. साहेब पंचप्रभू असं म्हणाले आहे की सगळ्या जागांच्या महाराष्ट्राच्या आहेत लढवणार आहे. अजित दादा आणि शिंदेचे उमेदवार जे आहेत ते कमळावरती ही त्यांची आमची माहिती कशी. आमचा पक्ष वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आमची निशाणी घड्याळ आहे, घड्याळ निशाणीवर आमचे लोक लढवतात. शिंदेगड ज्या पद्धतीने प्रचाराला लागतंय, राष्ट्रवादी देखील प्रचाराला लागतंय. लागलेले आहेत आमचे आव्हान आहे, तुतारीचं आव्हान आहे. असं निवडणूक पटल्यानंतर जे आहे कुणालाही कमी लेखून चालत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी असा आरोप केला की मोदी सरकारची गॅरंटी आहे, जी जाहिरात केली आहे त्या जाहिरातीवर आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत. असं ठीक आहे ना, ते करतील का? आमचं सगळं लक्ष जे आहे त्या सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष आहे. सुप्रिया सुळे यांची प्रचार सुरू झालेला आहे. तुतारींच्या ज्या गाड्यांच्या जाहिरातीच्या मतदारदारांच्या गाड्या करते याबाबत तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोगाकडे आता असं आहे ना, जेव्हा निवडणुका येतात अलीकडच्या निवडणुका वेगळ्या झाल्या, प्रत्येक गोष्टीवर समोरच्याच लक्ष असत. असं वाटलं किंवा चुकीचं आहे तर करत सुरुवात निवडणूक आयोगाकडे अर्ज करतो, त्याचे मग एक्सप्लेनेशन द्या, माहिती द्या, अमुक द्या. आता आंदोलन पडले सगळ्या भावी मुख्यमंत्र्यांची यादी आता राज ठाकरेंचा देखील समावेश झाला आहे. मनसेचा यंदा वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा केला, त्यानिमित्तानं पाहायला लागले. मला काही कल्पना नाही, परंतु आता प्रत्येकाने काय अपेक्षा करायला किंवा कार्यकर्त्याने अपेक्षा करायला काय अर्थ. ओके धन्यवाद. थँक यू.